तुम्ही ऐका न सरकार, तुम्ही ल्या थोड मनवर, तुम्ही ऐका न सरकार, तुम्ही ल्या थोड मनवर, मी शेतकरी काय करू, मी कितला सावा मरू। कविताच जे मांडणी आहे ते शीर्षक ते शेतकऱ्यांच्या वास्तविक जीवनावर आधारित होतं। ती कविता असं होती, तुम्ही ऐका न सरकार, तुम्ही ल्या थोड मनवर, तुम्ही ऐका न सरकार, तुम्ही ल्या थोड मनवर, मी शेतकरी काय करू, मी कितला सावा मरू, मी शेतकरी काय करू, मी कितला सावा मरू, ना कांदा ना कपाशी, ना सोयाबीनले भाव, ना कांदा ना कपाशी, ना सोयाबीनले भाव, नाही शेतकरीले आता कोणताच मालले भाव, तुम्ही ऐका न सरकार, तुम्ही ल्या थोड मनवर। सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवत आहे, जीवंत भावना तसे या भावना शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना काहीतरी मदत केली पाहिजे। बरोबर, काय मदत केली पाहिजे शासनाने? मदत म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही शेतकऱ्यांना बँकेमध्ये त्यांच्या आर्थिक स्वरूपात लगेच तुम्ही हे करा, पण जे वर्षानुवर्षे पारंपरिक पहिल्यापासून अडचणी येत आहेत शेतकऱ्यांना, उदाहरणार्थ खत बियाणांचे दर वाढ झाले आहे, त्या मानाने उत्पन्नाला भाव राहत नाही, आणि जे आर्थिक नैसर्गिक आपत्ती त्या शेतकऱ्यांना येते त्यावर तातडीने काहीतरी आपल्याला मार्ग काढता येईल अशा पद्धतीनं काहीतरी एक त्यांनी समिती स्थापन करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय देता येईल असं कुठली तरी उपाययोजना केली पाहिजे। कल्पना आपल्याला कशी सुचली आणि याबद्दल शब्दरचना कशी केली? काव्यरत्न जे शब्द मला सुचले ते खरं तर शब्द नसून ते शेतकऱ्यांच्या वास्तविक जीवनाचं दर्शन आहे, आणि ते सुचण्याच्या मागच्या जे एक कल्पना आहे ते वर्षानुवर्ष होत जाणारी शेतीची जी क्षती आहे निसर्गाच्या माध्यमाने, व्यापारांच्या माध्यमाने, किंवा जे आपण शेतीला माल लावतो शेती पिकवतो जे उत्पन्न निघतं ते खत बियाणं जो खर्च लागतो त्याच्या दृष्टिकोनातून फारच कमी राहतो। ही जी वर्षानुवर्ष शेतकऱ्यांच्या जीवनावर आर्थिक याच्यावर आघात होतो आहे त्या आघातावरनुसारच ती कविता मला सुचली। अचानक असं कसं काय म्हणजे आपण काय बसले होते का शेतात होते अचानक कुठलीही गोष्ट सोचत नाही, ते त्याच्या मागे काहीतरी थोडेफार मागचे दुःख असतं, आणि मी शेतामध्ये बसलेलो असताना काल परवा बसलेलो असताना मला या नैसर्गिक जी हानी शेतीची झाली त्याच्यानुसार जे न्यूजवर शेतकऱ्यांच्या दैनंदिन दुरावस्थेच्या ज्या बातम्या येत होत्या त्याच्यामुळे मी थोडा संवेदनशील झालो, भावना थोड्या दुखावल्या गेल्या, त्या दृष्टिकोनातून ते शब्दरूपाने कागदावर आले एवढंच। सरकारने थोडंफार शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घ्यायला पाहिजेत, ज्या वर्षानुवर्ष शेतकरी आपल्या देशासाठी महाराष्ट्रासाठी राबतोय जर तो दिवस रात्र राबतोय तर सरकारने थोडं त्याच्यावर विचार करून त्याच्याही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे।